शिक्षक हा परीक्षा जिंकून पास होऊनच पुढे येतो ना। आपण सुद्धा शिकलो, आपण सुद्धा शिकलो, परीक्षा जाऊन पुढे आलो। जसं शिक्षक पाण्यासाठी डीएड ही परीक्षा आहे, एक पात्र स्पेशल पात्र शिक्षक व्हायचं, सगळ्यांना शिक्षक नाही होत। डीएड ही त्यातली चांगली आहे, बीएड ही त्यातली पदवी परीक्षा आहे, आणि त्याच्यानंतर आता टीईटी आणलेली आहे। या सगळ्या परीक्षेतून जर उत्तीर्ण होऊन आम्ही पुढे आलो असेल तर परत परीक्षा घ्यायची काय गरज, म्हणजे हा पण प्रश्न आहे ना। तुम्ही उच्चतम तुम्हाला जी काय वाटते ती परीक्षा घ्यावा, ती परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्याची निवड करा, काही अडचण नाही। आम्ही तर आमची तयार आहे, पण शाळेची सगळ्याची गुणवत्ता तुम्ही नाही म्हणत, सगळ्या ह्याच्यात कमी आहे असं म्हणणं येणार नाही। आपण जर पाहिलं असेल तर शिक्षणामध्ये आपल्या राज्य इतर देशाच्या तुलनेत पुढं आहे। आज आपण पाहिलं सगळ्यात जास्त डॉक्टर, सगळ्यात जास्त इंजिनियर आपल्याकडं उपलब्धी आहे। आज आपण पाहिलं महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात तुम्ही गेला, इव्हन कोकणामध्ये शेवटच्या आता महाराष्ट्राच्या गेला तरी तुम्हाला शाळेत गेल्यावर सुद्धा शिक्षकाला विचारलं तू कुठला आहे, तर तुम्हाला दोन तरी शिक्षक उस्मानाबादचे, एक तरी शिक्षक औरंगाबादचा, एक तरी शिक्षक माझ्या आंब्याचा। शिक्षक हा परीक्षा जिंकून पास होऊनच पुढे येतोय ना। आपण सुद्धा शिकलो परीक्षा जाऊन पुढे आलो। जसं शिक्षक पाण्यासाठी डीएड ही परीक्षा आहे, एक पात्र स्पेशल पात्र शिक्षक व्हायचं, सगळ्यांना शिक्षक नाही होत। डीएड ही त्यातली चांगली आहे, बीएड ही त्यातली पदवी परीक्षा आहे, आणि त्याच्यानंतर आता टीईटी आणलेली आहे। या सगळ्या परीक्षेतून जर उत्तीर्ण होऊन आम्ही पुढे आलो असेल तर परत परीक्षा घ्यायची काय गरज, म्हणजे हा पण प्रश्न आहे ना। तुम्ही उच्चतम तुम्हाला जी काय वाटते ती परीक्षा घ्यावा, ती परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्याची निवड करा, काही अडचण नाही ना। आम्ही तर आमची तयार आहे, पण शाळेची सगळ्याची गुणवत्ता कमी नाही म्हणत, सगळ्या ह्याच्यात कमी आहे असं म्हणणं येणार नाही। आपण जर पाहिलं असेल तर शिक्षणामध्ये आपल्या राज्य इतर देशाच्या तुलनेत पुढे आहे। आज आपण पाहिलं सगळ्यात जास्त डॉक्टर, सगळ्यात जास्त इंजिनियर आपल्याकडं उपलब्धी आहे। आज आपण पाहिलं महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात तुम्ही गेला, इव्हन कोकणामध्ये शेवटच्या आता महाराष्ट्राच्या गेला तरी तुम्हाला शाळेत गेल्यावर सुद्धा शिक्षकाला विचारलं तू कुठला आहे, तर तुम्हाला दोन तरी शिक्षक उस्मानाबादचे, एक तरी शिक्षक औरंगाबादचा, एक तरी शिक्षक माझ्या आंब्याचा। नाही आम्हाला आता आम्ही आर आर पाटील साहेबांचं नेतृत्व उभ्या महाराष्ट्राने पाहिलं, पक्षाने पाहिलं, आणि आम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे। स्वर्गीय आर आर पाटील साहेबांचे तर मी मानावे तेवढे आभार कमी मानेल की जेव्हा माझे वडील स्वर्गीय वसंतरावजी काय साहेब यांचं दुःखद निधन झालं तर ते सांत्वन करायला माझ्या गावी फळसपणा आलेले होते, आणि त्यांनी सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांनी माझी उमेदवारी जाहीर केली। म्हणजे हे आर आर पाटलांकडं कार्यकर्ता पारखण्याचे गुण होते, सामान्य परिस्थितीतून ते वर आलेले होते, त्यांना जाणीव होती। त्याच्यामुळे आर आर पाटील साहेबांनी कधी पक्षामध्ये म्युशन्स वाली करून कधी पद मिळवलं आहे असं तरी कधी कुठल्या महाराष्ट्राला किंवा आपल्याला पण आठवत नाही। त्यामुळे मला वाटतं तो त्यांचा संदर्भ कसा दिला हेच मला कळतं। नाही आम्हाला आता आम्ही आर आर पाटील साहेबांचं नेतृत्व उभ्या महाराष्ट्राने पाहिलं, पक्षाने पाहिलं, आणि आम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे। स्वर्गीय आर आर पाटील साहेबांचे तर मी मानावे तेवढे आभार कमी मानेल की जेव्हा माझे वडील स्वर्गीय वसंतरावजी काय साहेब यांचं दुःखद निधन झालं तर ते सांत्वन करायला माझ्या गावी फळसपणा आलेले होते, आणि त्यांनी सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांनी माझी उमेदवारी जाहीर केली। म्हणजे हे आर आर पाटलांकडं कार्यकर्ता पारखण्याचे गुण होते, सामान्य परिस्थितीतून ते वर आलेले होते, त्यांना जाणीव होती। त्याच्यामुळे आर आर पाटील साहेबांनी कधी पक्षामध्ये म्युशन्स वाली करून कधी पद मिळवलं आहे असं तरी कधी कुठल्या महाराष्ट्राला किंवा आपल्याला पण आठवत नाही। त्यामुळे मला वाटतं तो त्यांचा संदर्भ कसा दिला हेच मला कळतं। दिवाळीची सुट्टी असताना सुद्धा बीजेपीची शाळा असो, कुठल्याही पक्षाची शाळा असो, म्हणून तिथं जायचं नाही, नावनोंदणी करायचं नाही असं मी कधी करत नाही। कारण शेवटी हे प्रिफरेन्शियल व्होटिंग आहे,
त्यामुळे त्याला एक दोन तीन जेवढे उमेदवार उभे आहेत त्याला मतदान देण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून एक नाही दिलं दुसरं देईल, दुसरं नाही दिलं तिसरं देईल, या सकारात्मक आशेनं आम्ही सरसकट सगळ्यांची नावनोंदणी करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आज जे उमेदवार उभे आहेत त्यापैकी जवळपास 4 ते 5 उमेदवार औरंगाबादचे आहेत, जिल्ह्यातले आहेत. असं असताना सुद्धा औरंगाबाद जिल्ह्यात जी मतदार नोंदणी झाली ती पण आकडेवारी मी आपल्याला सोबत त्या ठिकाणी दिलेली आहे. विचाराच्या राज्यामध्ये बहुजनांचं शिक्षण मुडीत काढायला जे प्रवर्तन करते, बहुजन म्हणजे सर्व, बहुजनाचा अर्थ आपण कोणत्या जातीसाठी घेतला, सर्वसामान्य ते सगळे कुठल्या जातीतल्या नाही. आम्ही आणतच नाही, आम्ही तर कुठला वाद समोर आणत नाही, पण आम्हाला वाटतं सर्वसामान्यांचं शिक्षण सुरू राहावं यासाठी जी चळवळ आणि कार्य करायचं ते करण्याचा प्रयत्न आमचा आहे. पण राष्ट्रवादीने इतर जातीचा उमेदवार दिला नाही ना, 3 वर्ष झाला मराठा समाजाचा दिलाय राष्ट्रवादी. नाही, इतर जातीचा विषय नाही. उद्या उद्या समजा मतदारसंघ राखीव झाला, ज्यांच्यासाठी राखीव आहे त्यांना तर राखीव झाला तर राखीव झाला तर आणि आता शेवटी कुठलाही पक्ष ही आपल्या जागा जर बॅलन्स करायचं असेल किंवा जागांची संख्या असेल ही जे निवडून येणार मेरिट पाहूनच उमेदवारी जाहीर करत असतो.